कॉमेडियन स्टार राजू श्रीवास्तव वर आज अंतिम संस्कार करण्यात येणार। जिल्हा बँकेची कालची सभा ठरली वादळी। मंत्रालयातून फरमान येतात, सोलापुरातील अतिक्रमण हटाव मोहीम बारगळली। सोलापुरातील केकडे नगर येथे घरात झोपलेल्या मजुराचा गळा चिरून खून, बुधवारी पहाटेची घटना। नियोजित 800 कोटीच्या उड्डाण पुलाचं झालं तरी काय, सोलापूरकर विचारतात प्रश्न। पुढारी तसेच सामाजिक संस्था संघटना वाढदिवस साजरे करण्यात व्यस्त। सोलापूर शहरातील रस्त्याची अख्खी झाली सारण, महापालिकेला येईना जा, सर्वत्र धुळीचे लोट। महापालिकेच्या गलथान कारभारामुळे सोलापूरकरांना उद्भवतात फुफ्फुसांचे आजार, चक्क खड्डे मातीने बुजवले जात आहेत। शहरातील कचऱ्याचा उडाला बोजवारा, शहरात सर्वत्र घाणीचं मोठं साम्राज्य। वातावरण बदलामुळे सर्दी खोकल्याच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ। सोलापूर महानगरपालिकेच्या ऐतिहासिक बिल्डिंगचं नूतनीकरणाचं काम प्रगतीपथावर। सोलापुरातील पंचवटी भागात चाकू तसेच रोडने एकाला मारहाण करून रोकड लुटली, चौघांवर करण्यात आला गुन्हा दाखल। मोहोळ येथे 30 लाखांचा गुटखा करण्यात आला जप्त, चौघांवर गुन्हा दाखल। सोलापूर परिवहन उपक्रमातील दीर्घकाळ गैरहजर असलेले 21 कर्मचारी बडतर्फ, इतर अनेकांचे धाबे दणाणले। अक्कलकोटमध्ये महिलेची 60 हजारांची सोन्याची बांगडी चोरट्यानं केली लंपास। बॉयश्री मराठी चित्रपटानं रचला रेकॉर्ड, 3.5 कोटी रुपयांचा जमवला गल्ला। महापालिका विधानसभा निवडणुका घ्या, उद्धव ठाकरे यांचा भाजपला आवाहन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला, वादग्रस्त वेदांता फॉक्सकॉन तसेच इतर विषयांवर चर्चा होण्याची चिन्ह। आणि ठाकरे कुटुंबियातील सदस्यांवरील वक्तव्यावरून शिवसेनेनं घेतला शिंदे गटाचा खरपूस समाचार, आमदार शहाजीबापू पाटील तसेच रामदास कदम यांची गाढवावरून काढली धिंड।